राम राम मंडळी, कसे आहात? खूप दिवसाने व्लॉग, कारण की घसा बसलेला माझा. अजून पण थोडा तुम्हाला व्हॉइस वेगळा वाटेल माझा, पण कालच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमधून तर तुम्हाला समजलंच असेल की इकडे क्लायमेट किती खराब आहे. काल पावसाची भुरभूर होती थोडीशी, आणि मध्येच दुपारी असं एकदम कडक होतं ऊन, संध्याकाळी परत हवा येते, सकाळचं हे असं पावसाचं क्लायमेट, काही म्हणजे काहीही चाललं इकडे. त्याच्यामुळे ईश्वरी तर तुम्हाला माहिती आहे की 15 डेज आधी आजारी होती, खोकला होता, त्याच्यानंतर तिचा खोकला मला आला, त्याच्यामुळे ना व्हिडिओज बनवले नाहीत मी, कारण पूर्ण आवाज बसलेला माझा आणि एवढा वेगळा आवाज येत होता, त्याच्यामुळे मग म्हटलं नको स्वतःच्या व्हॉइसमध्ये व्हिडिओ. म्हणून यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इन्स्टावरती सगळीकडे जास्त करून मी सॉन्ग्सचे व्हिडिओ अपलोड करत होती, कारण की ईश्वरीला मी बोली ना ईश्वरचा व्हिडिओ बनव, ईश्वर ते मम्मा तुझा आवाज, त्यामुळे व्हिडिओज नाही बनवले. आजचा व्लॉग तुम्हाला थंबनेलवरून तर कळालाच असेल की काय आहे. माझे फ्रेंड्स लोक नाईट आउटला घरी आलेले, मग आम्ही काय काय मजा केली, आणि खूप लोक मला बोलत होते की अगं ग्रँड मॉस नुसतं तू बाहेरून दाखवतेस, आतून कसं आहे ते एकदा तरी दाखव. तर मग ग्रँड मॉसला पण गेली मी खूप आधी, म्हणजे 2016 मी ग्रँड मॉस बघितलेलं, त्याच्यानंतर मी आत्ता 2023 बघतीये. सो आणि ग्रँड मॉसमध्ये जायचं असेल, जर कोणी इकडे मोस्ट ऑफ दुबई अबुधाबीला जेव्हा कधी कोणी टुरिस्ट बरोबर येतं, तेव्हा तर टुरिस्टवाले जे लोक असतात आपल्याला ट्रॅव्हल्सवाले वगैरे, ते लोक सांगतात की तुम्हाला इकडे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत. पण जे लोक समजा कधी फॅमिली बरोबर इकडे कोणी फॅमिली फ्रेंड्स राहत असेल, आणि जे दुबईमध्ये राहतात पण ते अबुधाबीला खास ग्रँड मॉस बघायला येतात, तर बऱ्याच लोकांना रूल्स माहीत नसतात, कारण कोविड नंतर आता इकडे रूल्स चेंज झालेत, काही गोष्टी तुम्ही स्ट्रिक्टली इकडे फॉलो केल्या पाहिजेत त्यांच्या मंदिरात जाण्यासाठी. इनडायरेक्टली ते ग्रँड मॉस्क आहे, तर त्यांचं मंदिर आहे, तर स्पेशली जेंट्ससाठी पण लेडीजसाठी पण. जेंट्ससाठी तर मोस्ट ऑफ मंदिरात जाताना असतंच की शॉर्ट्स कपडे वगैरे घालायचे नाहीत, पण आपल्या इकडे कसं आपण 3/4 वगैरे घालून जातो, पण इकडे 3/4 नाही चालत, आणि मुलींना स्पेशली फुल कपडे म्हणजे फुल कपडे घालायचे, आणि मग तुम्हाला डोक्यावरून स्कार्फ घ्यायचं आहे, वर करायचं स्वतःला. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि आत्ता ग्रँड मॉस खूप वेगळं आहे, मी 2016 बघितलेलं, तर म्हणजे आतून सेम आहे, पण आता जी एंट्री केली आहे त्या लोकांनी, अंडरग्राऊंड जाऊ शकता तुम्ही, म्हणजे एकदम मॉलसारखं करून टाकलं ते पूर्ण. आणि आता तिकडे पहिलं आम्हाला अबाया वगैरे होतं ते आम्हाला तिकडे मिळायचं, आता ते लोक अबाया देत नाहीत, तर कारण ग्रँड मॉस हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि लोकांना कसं असायचं की दुसऱ्यांचा अबाया घाला, दुसऱ्याने घातलेले घाला, वॉश जरी करत असतील तरी पण ते असतंच ना आपल्याला की आपण अर्ध्या एक तासासाठी तिथे आतमध्ये फिरणार आणि दुसऱ्याने यूज केलेलं घालावं लागतंय. म्हणून असं आहे की तुम्ही घरातून फुल कपडे घालून या आणि तुमचं हे केस कव्हर करा असं त्यांचं आहे, नाहीतर मग तुम्हाला इकडे विकत घ्यावं लागणार, कारण आता खाली अंडरग्राऊंड पूर्ण असं मॉलसारखं त्यांनी केलं आहे, म्हणजे वाटणारच नाही की तुम्ही मंदिरात चाललाय. आणि सो बघा तुम्ही ग्रँड मॉस पण, आम्ही फ्रेंड्स लोकांनी काय काय मजा केली ती पण बघा, आणि मी बिहाइंड द सीन्स पण अपलोड करणार आहे, कारण मला खूप जण बोलतात की तू व्हिडिओ बनवते तेव्हा चुकत नाहीस का, चल तू एकटी बनवतेस तेव्हा तर तुझं असतं एकदम फडफडफडफड फडफड 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 बडबडतच असतेस, म्हणजे तू नॉनस्टॉप बोलते. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, मी काही स्क्रिप्ट लिहित नाही, मी कधी कोणता जोक लिहिताना लिहित नाही, मी जे मनात येतं, कारण खूप लोक मला बोलतात ना तू मस्त रेडी होत जा, रेडी होऊन मग व्हिडिओ बनवत जा, मी रेडी झाल्यानंतर जर मला नाही काही सुचत आहे तर मी नाही बनवू शकत. आणि लिहून ठेवायचं म्हटलं मला तर माझीच गोष्ट मला परत ती वाचा आणि मी जशी लिहिली आहे तशी बोला, आय डोंट थिंक सो, मी कधी ट्रायच नाही केले असं. तर मला जेव्हा जे मनात येतं ते मी पटकन बोलून मोकळी होते, त्यामुळे मी रेडी होत नाही. जर मी पीठ मळत असेल आणि पीठ मळता मळता मला काही सुचलं, मी पटकन हात धुते, पटकन घेते असा कॅमेरा, स्टँड नाही काय नाही असा पकडायचा कॅमेरा चालू व्हायचं. म्हणजे आता ती मला ॲक्च्युली सवय झाली आहे. आणि खूप जण मला बोलतात की यार तू आता तुझे फॉलोअर्स वाढले तर थोडंसं एफर्ट्स घेत जा वगैरे, पण मी सिरियसली सांगते एफर्ट्स मी किती छान दिसते किंवा मी स्वतःला किती छान प्रेझेंट करते हे दाखवायला जर मी गेली ना तर मला जे बोलायचं आहे ते सगळं राहून जाईल. त्यामुळे मी माझ्या लुककडे किंवा मी मेकअप नाही केला आहे, कारण खूप लोकांचे कमेंट्स येतात की ज्योती
तू कानातले नाही घातले, जशी मी आत्ताही बघा मी कानातले नाही घातले, टिकली नाही लावली आहे, किंवा मी काही अशी एकदम गेटअप नाही घेतलं आहे, लिपस्टिक नाही, आय लॅशेस नाही, लायनर नाही, काहीच नाही. आणि मग त्यांचं असं असतं की तुझी गेटअप घेऊन व्हिडिओज बनव, तर मी हे सगळं करत बसले मग मी स्वतःलाच बघत बसणार 10 वेळा मी छान दिसते, मी छान दिसते, मग मला काय बोलायचं ते करणार नाही आणि मी काहीतरी वेगळंच बोलणार आणि माझं कंटेंट गेलं चुलीत, कारण मी लिहित नाही आणि मी विसरली ना माझं कोणतं कंटेंट. समज मी विचार केला की आता रात्र झाली आहे, आता काय लाईट व्यवस्थित नाही, सनलाईटमध्ये व्हिडिओ बनवावं असं मी विचार करते, या टॉपिकवर बनवायचं, दुसऱ्याशी मी विसरून जाणार कारण मी लिहून नाही ठेवत. आणि आता तुम्ही बोलाल मग ठेव ना लिहून, तर नाही ठेवू शकत कारण मला ना एवढा टाईम नाही आहे या सगळ्या गोष्टींसाठी. ईश्वरीचं उद्या जेवायला काय बनवू, ईश्वरीला उद्या हॅपी कसं ठेवू, ईश्वरीला उद्या टिफिनला काय देऊ, आल्यानंतर ईश्वरीबरोबर गप्पा मारायच्या असतात, तिचं ती मला भेटण्यासाठी स्कूलमधून येते तेव्हा ती खूप एक्सायटेड असते, म्हणजे आमच्या दोघींचा जो टाईम आहे मुलीचा आणि मम्मीचा तो मला स्पेंड करायचा असतो. आणि त्याच्यामध्ये मग मी हे सगळं अजून एक्स्ट्रा वर्क वगैरे नाही करू शकत की बाबा चला लिहून ठेवाय ना ऑल दॅट, कारण की स्क्रिप्ट मी माझी स्वतःची मी फॉलो नाही करणार, मला माहिती आहे माझ्या मनात त्यावेळी जे येणार मी तेच बोलणार आहे. त्यामुळे तर आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा कशा आमच्या चुका होतात, एकटी असेल तर ठीक आहे पण जेव्हा ग्रुपमध्ये व्हिडिओ बनवतो तेव्हा आमच्या कशा चुका होतात, कारण खूप लोक मला बोलतात तू जेव्हा कॅमेरा बंद होत असेल तेव्हा तू खूप सिरियस असशील कारण तू लोकांना हसवतेस, तर तसं नाही आहे, मी कॅमेरा बंद केला तरी पण हसत असते आणि मी जशी आहे तशीच आहे, असं काही नाही माझं. हां, जर माझे व्हिडिओज काही सिरियस टॉपिकवर असतील किंवा काहीतरी असं सामाजिक विषयावर असेल तर मी बनवते नॉर्मल व्हिडिओज पण, जसं माझं इंस्टाग्रामला हे दुसरं पेज आहे ज्योती रील वर्सेस रील, तर मग यावर पण माझे व्हिडिओज असतात जे काही लोकांना आवडतात असे, म्हणजे तू बनव इमोशनल व्हिडिओ तर त्यांना रडायचंच असतं, तर त्यांच्यासाठी आहे हे पेज, तुम्ही बघू शकता. सो आजचा व्लॉग बघा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा दिवस मस्त जाओ आणि बस एवढंच असंच भरभरून प्रेम द्या खरंच. सो आता मी चालले मॉलमध्ये आणि इकडे ह्या लोकांचं बघा गेट टॉवरचे फोटो काढत बसलेत फॉरेनर पण इकडे येऊन. आणि मी आता चालली आहे आमच्या इकडच्या एक रिम मॉल, नवीन मॉल आहे अजून पूर्ण असा ओपन नाही झाला आहे तो मॉल, आणि इकडे फक्त कॅरीफोर आत्ता सध्या कॅरीफोरमधून सामान घेण्यासाठी आली आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आमच्या इकडचं ते अलमाया शॉप बंद झालं आहे त्याच्यामुळे आता काही छोटं मोठं आणायचं असेल तर ऑनलाईन मागवावं लागतं नाहीतर मग असं मॉलमध्ये यावं लागतं. मग आता म्हटलं मी या कॅरीफोरमध्ये कधी आली नव्हती या रिम मॉलमध्ये, म्हटलं चला फ्रेंड्स लोक येत आहेत तर पटकन इकडून घेते सामान. आणि बघा इकडे आता रमादान करीम म्हणून आलेत ऑफर्स, आता 24 तारखेपासून रमजान चालू होईल त्याच्यामुळे नुसते ऑफर्स ऑफर्स ऑफर्स, या पूर्ण मंथमध्ये फक्त रमादानचे ऑफर्स असतात. तर जे लोक इंडियाला वगैरे येतात ना ते लोक मोस्ट ऑफ घेतात इकडून. आणि इकडचं फिश मार्केट बघा आणि इकडे डिस्काउंट पण चाललं आहे कोळंबीला आणि फिश मार्केटमध्ये म्हणजे इकडचं एकदम क्लीन आहे छान आहे मला आवडलं, म्हणजे एकदम बघा ना कसे एकदम मस्त मासे सजवून ठेवले त्यांनी, समोर पण असे मासे दिसत आहेत. डोक्याचा मुगा झाला आहे मुगा, एवढं मोठं आहे हे कॅरीफोर. आणि ह्या लोकांना मी काही विचारलं तर येत पण नाही आहे, कळत पण नाही, इंग्लिश पण कळत नाही काही लोकांना. काही लोक अफगाणी आहेत, काही लोक इकडे 90% इकडे सगळे आफ्रिकन आहेत, त्यामुळे त्यांना काही इंग्लिश समजत नाही का काय माहिती, करी लिव्ह विचारलं तर नाही माहिती. मग एक साऊथ इंडियन आहे त्याला पण विचारलं तो काही वेगळंच दाखवतो, तर मी म्हटलं कढी पत्ता तर त्याला कळलं तुझं नाही आहे नाही आहे. एका दिवसाला इडली डोसा बॅटर तो बोलतो वो वाले सेक्शन पे जाओ वहाँ पे मिलेगा, आणि गेल्यानंतर मग बोलते नाही अभी तो वो खतम हो गया. अरे काय आधी थोडं मोठं कॅरीफोर आहे, सामान घ्यायला एवढा वेळ लागला आहे, फ्रेंड्स येणार आहेत घरी काय होणार आहे काय माहिती, त्याला तुमच्याशी नंतर बोलते. ड्रीम मॉलमधल्या कॅरीफोरमध्ये आला तर तयारी त्या मी तुम्हाला 2 तास तरी लागणार इकडून तिकडे तिकडून इकडे फिरायला, कारण खूप मोठं आहे, प्रत्येक गोष्ट खूप लांब लांब आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल नसतात त्यांच्याकडे इंडियन प्रोडक्ट्स, त्यामुळे या कॅरीफोरमध्ये येताना विचार करून या कारण इंडियन प्रोडक्ट इतके नाही आहेत तर आपल्याला जसे पाहिजेत तसे नाही आहेत. सो हा माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनल, आणि मी विकेंडला आली असं पण नाही की मी नॉर्मल वीकडेजला आली आहे जे सामान संपलं आहे, वीकेंडला आली तर ही हालत आहे. लेट्स सी, चला बिल करते. इथून जे कॅरीफोर चालू होतं आहे ना ते
त्या कोपऱ्यापर्यंत आहे, त्या कोपऱ्यापर्यंत आणि एवढंच लांब एवढे सेक्शन्स. टॅक्सी पकडायची असेल तर इथूनच बाहेर जायचं, इथून तुम्हाला टॅक्सी मिळेल. आता मी येताना बॅक साईडने आली, तिथे म्हणजे बेसमेंटच्या इकडून आली मी, तिकडून एंट्रन्स आहे. मॉलमध्ये बऱ्यापैकी काही काही गोष्टी ओपन झाल्या, तिकडे शूज वगैरेचं शॉप ओपन झालं, हे डी कॅथलॉनचं पण ओपन झालं इकडे. सो खूप जण बोलत होते आधी की फक्त कॅरीफोर ओपन झाले, तर तसं नाही आहे, आता हा मॉल बऱ्यापैकी ओपन झाला आहे. सो तुम्ही येऊ शकता, जे लोक रिममध्ये राहतात ते लोक. हॉल ड्रीम मॉलचा बॅक साईडचा व्ह्यू आहे, खूप छान आहे. इकडून तुम्ही टॅक्सी पकडू शकता. आणि आता घरी मला ऑलरेडी जायला उशीर झाला आहे, आणि आता ह्यांना मस्का मारायला पाहिजे चिकन बनवायला. पण होपफुली मला असं वाटतं ते बनवतील म्हणून, कारण ते बोलत होते सकाळी मी बनवू का चिकन, तर मला झालं उशीर. बनवलं तर देव पावला. आज आमच्या आहोंनी चिकन बनवलेलं आहे, तुम्हाला बुडबुडे ऐकायला येत असतील चिकनचे. हे बघा समजतं, हे इशूला अळणी बनवले मी. एक नंबर झाले, एक नंबर, खूप मस्त झालंय. आणि तुम्ही असंच बघत राहा ऑनलाईन. खायचं असेल तर स्वतःहून घरी बनवा, ठीक आहे. रेसिपी मी मुद्दाम नाही दाखवली आहे, कारण आमच्या अहोंची रेसिपी आहे, सिक्रेट रेसिपी असते त्यामुळे, ठीक आहे. तुम्ही पण असं मस्त चिकन बनवून खावा. चाललंय ते अबू धाबीकरांच. हे बघा, हे बघा, हे बघा, बघितलं काय, हे बघितलं, हे जोडी बघितली, हे बघा, हे बघा. हॅलो. आता बघा, श्वेता आणि प्रशांत माझ्या घरी आलेत. आता घरी येऊन लोक चहा पितात, हा रात्रीचे कधी कॉफी पितात. हा ह्याच काय, त्याला केसरचं दूध पाहिजे. इथे मी जेवायला सगळं इथे रेडी आहे. हा चिकन रेडी आहे, चिकन बरोबर सगळं, त्याला दुसरं पण माल रेडी आहे, पण नाही त्याला दूधच प्यायचंय. प्रशांत, ज्योतीला आवाज दे ना. ज्योती इकडे ना. काय सरप्राईज? आता हे दूध तू गरम केलंयस, आता ते हात लावलं तर मला चटका बस. नाही बघणार, मी पकडलंय ना. तू पकडले अंदाजपणे, पकड आणि उघड. ओके, दूध घे आणि उघड, असं असं सुद्धा पकडू शकतेस. काय निघणार नाही ना. सरप्राईज फॉर यू. वा, काय हे, काय तू गेस कर. ते खीर वगैरे, ते कोजागिरी पौर्णिमेला करतात ते. नाही. दूध वगैरे? नाही. मग काय सांग, काय? रसमलाई. रसमलाई तरी म्हटलं. हा काय बनवतोय गरम गरम दुधाचं? तिला वाटलं मी रात्रीचं दूध पितोय. दूध पिणार वाटलं काय तुम्हाला? मी बघा, आता आम्ही ही थंड करायला ठेवणार आहे फ्रीज मध्ये. आणि हा सगळा खाटापिटा एवढा चालला होता, ते दूध गरम करणं वगैरे, ते यांना काहीतरी वेगळंच वाटलं. कारण ती फोनवरती तिने ते सगळं उघडलं. हा तुला रात्रीचं दूध प्यायचं तेव्हा आली होती ना मागे, तेव्हा तिने ऍक्च्युली ते मला रात्रीचं दूध प्यायलं होतं मी, कारण मला जेवण जास्त झालं होतं आणि असं काही त्रास होता, म्हणून मी ते थोडस एक बॉटल छोटी वाटली प्यायला होतं. म्हणून ते दूधची सवय नाही, ऐकू नका तुम्ही. हे बघितलं ना सर, सरप्राईज इथेच आहे. विकून टाकले ते. आता दुबईला किती वर्ष आहे मी, ते गाय आणि म्हशी पितो. आल्यानंतर डिनरची तयारी चालली आहे. ही डिनरची तयारी चालली आहे एकदम जय्यत. हे इकडे बघा, हे सगळं डिनर आहे. ओके, आमचं खाली बघा, दीपी दादा सगळं एकदम खूप करताय. हे बघा, हे इथे वेटिंग मध्ये आहेत. एकच कप जास्त नको, ते खेळायला नाही.
चहाच्या कपामध्ये सेवन अपचं चेस चाललंय. सुपर. ही आहे आमची सकाळ आणि सकाळमध्ये आम्हाला काही दिसत नाहीये. कोणी यावे काही चोरी करून जावे. मी दिसतोय ना तुला? नेचर मरू दे. बघा मस्त वातावरण झालंय. चला आता या धुक्यामध्ये जाऊन बाहेर बघूया काय दिसतंय का. काय आणलं ते तुम्ही? काय आणलं ते? हे काय मस्त फोटो व्हिडिओ काढू. नाही ग, नातेवाईक नावं ठेवतात असे कपडे घातल्यावर. त्यांना काय माहिती त्यांना? हा साडी घाल, नाही तर लुगडं घाल, नावं ठेवायची ती ठेवतातच. जसं देश तसा वेज. काही नाही होत, नातेवाईकांना बोंबलू दे तिकडे. अरे बोल ना मशा तुझं. हे कुठं केलंस? राहू दे आता. मी केलं असला तोंडाकडे. आता मी बोलली ना साडी. हे सगळे बिहाइंड द सीन बघून आहे ना प्रशांत आणि श्वेता एवढे ओरडणार आहेत ना मला की तू मागे काय मस्ती केली, किती चुकलं आणि किती कॉमेडी केली ते कशाला यूट्यूबला आणि फेसबुकला टाकते. पण खूप मजा आली. याची शायनिंग बघा ना, स्टाईल बघा. सो फायनली आता आम्ही ग्रँड मॉसला पोचतो आहे. दुपारी खाल्लं पिल्लं, परत फोटोशूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता फायनली ग्रँड मॉस बघूया. कारण ग्रँड मॉसला जर तुम्ही येत असाल ना तर नक्की ट्राय करा की 5 ते 7 यायचं. म्हणजे तुम्हाला संध्याकाळी ग्रँड मॉस कसं दिसतं ते पण बघायला मिळेल. बघा ना मागे असं सनसेट होतो आहे. आणि कोणतंही मंदिर असू द्या पण ते संध्याकाळी खूप छानच दिसतं. मग इकडे बघा आता हे आतमध्ये चाललेत ना, इथे सोडत नाही आहेत बघा आता. कारण की मी स्कार्फ नाही आणला तर मला नव्हतं माहिती, कारण कोविडनंतर आता सगळे रूल्स चेंज केलेत ना. आणि इकडे बघा असं पूर्ण शॉपिंग मॉल केलं आहे. आता साजिद दादा गेलेत माझ्यासाठी स्कार्फ आणायला. हा ड्रेस कोड आहे मुलांचा आणि मुलींचा. आणि इकडे आता तोपर्यंत आम्ही म्हटलं टाईमपास करूया तर इकडच्या सगळ्या असं शॉपिंग मॉलमध्ये वगैरे बघत बसलो आहे काय काय आहे. ॲक्च्युली हा मॉलच झाला आहे आता. आता इकडे खास नाव आहे की ग्रँड मॉसचा मॉल, कारण इकडे सगळ्या वस्तू मिळतात आतमध्ये. कारण बरेच येतात ना टुरिस्ट लोक वगैरे इथे, तर मग त्यांना काही अशा वस्तू पाहिजे असतील तर त्या इथून घेऊन जाऊ शकतात. आणि आता आम्ही फायनली आता आतमध्ये चाललो आहे. माझी 4 वेळा चेकिंग झाली आहे. सो इकडे फ्रायडेला जेव्हा नमाज होते ना तेव्हा एवढी गर्दी असते. आणि इकडे बघा असं रोज जेवण पण असतं. बरीच लोक असतात जे इकडे जेवणासाठी खास येतात, कारण इकडे आता रमादान मंथ चालू होणार आहे 24 तारखेपासून. तर जेव्हा पण ते लोक नमाज करतात इव्हनिंगची आणि त्याच्यानंतर त्यांचा रोजा सोडतात तर इकडे ते लोक जेवायला येतात. तर हे आतून असं दिसतं ग्रँड मॉस. त्याचं वर्क, त्याची साफसफाई एवढं, म्हणजे आता पहिलं ना आम्ही आतमध्ये जाऊन बऱ्यापैकी पूर्ण ठिकाणी फिरू शकत होतो, पण आता त्या लोकांनी टुरिस्ट खूप वाढलेत त्याच्यामुळे बघा इकडे असे हे थांबवले की जायचं नाही जास्त आतमध्ये, तुम्ही लांबूनच बघायचं कारण ते तेवढं घाण होईल म्हणून. आणि आता आम्ही इकडे असं टूर करतो आहे पूर्ण फिरतो आहे. आणि हे रात्रीचं बघा किती मस्त दिसतं. माझ्या घराच्या इथून ते रोज दिसतं पण, आणि आम्ही येत असताना ट्रॅव्हलिंगमधून पण बघत असतो, पण हे असं बघा ना जवळून किती छान दिसतं. सो फ्रेंड्सबरोबर आल्यानंतर अशीच खूप मजा केली आम्ही, खूप मस्ती केली. आणि फ्रेंड्स असले की खूप छान वाटतं. म्हणजे मी जे गोष्टी मिस करायची ना इतके दिवस ते टिकटॉकमुळे मला मिळाली. टिकटॉकमुळे मला खूप चांगले म्हणजे चांगले मक मिळाले की जे आहेत असे की जे खरंच आपल्याला फील नाही होऊन देणार की तुम्ही बाहेर देशात राहून एकटे आहात म्हणून. सो कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच तुम्ही पण हॅपी राहा, मस्त राहा खरंच.